नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर संतोष सूर्यवंशी परत एका डेली बँक निफ्टी चार्ट अनालिसिसच्या व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून दररोज बँक निफ्टीमध्ये अपसाईडला डाऊन साईडला कशा पद्धतीची मुवमेंट होऊ शकते याची चर्चा मित्रांनो आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून करत असतो. मित्रांनो, तुम्ही जर माझ्या युट्यूब चॅनलवर अजूनपर्यंत नवीन असाल आणि आपल्या युट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज मित्रांनो काय करा, युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, त्याचबरोबर बेल आयकॉनला देखील क्लिक करा. कारण का जे मी व्हिडिओ अपलोड करेल त्याचं पहिलं नोटिफिकेशन मित्रांनो तुम्हाला मिळावं हा त्याच्या पाठीमागचा उद्देश आहे. मित्रांनो, आज बँक निफ्टीने एक फ्लॅट कारभार जो आहे तो मार्केटमध्ये केलेला आहे. कालची जी मार्केटची मी रेंज दिली होती त्या रेंजच्या आतमध्ये एक्झॅक्ट मार्केट जे आहे ते काय झालंय, दिवसभर फिरलेला आहे. म्हणजे एक ऑप्शन बायरसाठी अतिशय सुस्त असा दिवस जो आहे तो आजचा होता. इथं ऑप्शन बायरला पैसा कमवणं खूप मार्केटमध्ये आज चॅलेंजिंग होतं हे पहिल्यांदा लक्षात घ्या. आणि जर काही तुम्ही ऑप्शन बाईंग करून जर आज काही पैसे कमवलेच असतील तर ते वन ऑफ द बेस्ट डे आहे हे तुमचा लक्षात घ्या. कारण का ऑप्शन सेलरच्या एरियामध्ये जाऊन पैसा कमवणं नॉट अ जोक एक ऑप्शन बायरला हे पहिल्यांदा लक्षात घ्या. मित्रांनो, आज मी बँक निफ्टीचे जे कॉल दिले होते हे पहिल्यांदा काय करा तुम्ही समजून घ्या. तुम्हाला जर माझा प्रीमियम टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं असेल, बँक निफ्टी डॉक्टर संतोष हा माझ्या टेलिग्राम चॅनलचं नाव आहे मित्रांनो, हा प्रीमियम चॅनल आहे. याला तुम्ही फ्री मध्ये जॉईन होऊ शकत नाही किंवा तुम्ही टेलिग्राम मध्ये सर्च करून देखील जॉईन होऊ शकत नाही हे पहिल्यांदा लक्षात घ्या. मित्रांनो, हा चॅनल जॉईन करण्यासाठी आपण फक्त एकच अट ठेवलेली आहे. अट अशी आहे, एक तर तुम्ही झिरोदा, अपस्टॉक, ऍलिस ब्लू याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे युट्यूबच्या, तिथं जावा, अकाउंट ओपन करून सांगा मला की सर मला तुमच्या टेलिग्राम चॅनल मध्ये ऍड करायचं, मी तुम्हाला जॉईन करेल. नसेल तर मित्रांनो दुसरा देखील आपण ऑप्शन ठेवलाय. काही लोक असे आहेत की त्यांना दुसरं डिमॅट अकाउंट काढायचं नाही एनी हाऊ काय जरी झालं तर. सर माझा ऑलरेडी डिमॅट अकाउंट आहे, एक डिमॅट अकाउंट आहे, दोन डिमॅट अकाउंट आहेत, मला तिसरं डिमॅट अकाउंट काढायचं नाही. तर अशा लोकांसाठी देखील आपण प्रीमियम सर्व्हिस जे आहे ते ऑलरेडी आपली सुरू आहे. फक्त आपण मंथली मित्रांनो नॉमिनल 2000 रुपये चार्जेस जे आहे ते काय करतोय त्या ठिकाणी आकारतोय हे पहिल्यांदा लक्षात. मित्रांनो, सकाळी जे मी बँक निफ्टीचे कॉल दिले होते कुठले कॉल दिले होते हे एकदा बघा तुम्ही, आणि किती वाजता कॉल दिले होते हे पण बघून घ्या. कारण का तुम्ही जोपर्यंत ह्या गोष्टी समजून घेणार नाही तोपर्यंत तुम्हाला मार्केटमध्ये काम करायला मजा येणार नाही. मित्रांनो, मी 9:16 तुम्हाला सांगितलं होतं की बाबा बँक निफ्टी 34,500 सीई जो आहे तो काय करा, तुम्ही वॉच लिस्टला ऍड करा. मित्रांनो, हा सीई जो आहे तो काय केला होता, मी बाय करायचं म्हणतात 9:26 मी बाय करायचं, म्हणजे ऑलमोस्ट मित्रांनो आपण 10 मिनिट जे आहे ते आज काय केलं त्या ठिकाणी वेट केलंय हे पहिल्यांदा लक्षात घ्या. कशासाठी वेट केलं, आपण ट्रेड टाकायला, नाहीतर ऑलमोस्ट आपले डेली काय असतात ट्रेड हे पहिल्या 2 ते 3 मिनिटांमध्ये आपले ट्रेड हे दररोज ऍक्टिव्ह झाले असतात. पण आज आपण काय केलं 10 मिनिट ऑलमोस्ट वेट केलं कॉल टाकायसाठी हे पहिल्यांदा. मित्रांनो, बँक निफ्टी 34,500 सीई मित्रांनो मी 290 वरून बाय सांगितलं होता. त्यानंतर त्याचा एसएल दिला होता मी 270 आपला एसएल फक्त मित्रांनो 20 पॉईंटचा असतो. त्यानंतर तो कॉल ऍक्टिव्ह झाल्यानंतर 290 ते 301 नंतर 307 हाय केला, 318 असेल, 330 हाय तयार केला होता. आणि त्यानंतर 330 मित्रांनो हाय तयार केल्यानंतर मी तुम्हाला काय सांगितलं होतं, या ठिकाणी तुम्ही तुमचं स्वतःचं प्रॉफिट बुक जे आहे ते काय करा, स्वतःच्या क्षमतेनुसार बुक करा म्हणून काय केलं होतं सांगितलं होतं. म्हणजे 325 सांगितलं बाबा तुम्ही स्वतःच्या क्षमतेनुसार काय करा, त्या ठिकाणी प्रॉफिट करा. आणि त्यानंतर काही मिनिटांमध्ये देखील तो ऑप्शन 256 वरती गेला होता आणि मी तिथं तुम्हाला 100% प्रॉफिट बुक करून बाहेर पडायला सांगितलं. मित्रांनो, त्याच वेळेला मी हा आपला पहिला कॉल सक्सेस झाल्यानंतर मी एक मेसेज टाकला होता, बँक निफ्टी 34,700 ते 35,000 एक इम्पॉर्टंट रेंज आहे म्हणून सांगितलं. आणि मित्रांनो, तुम्हाला नवल वाटेल बँक निफ्टी मी 9:48 ही रेंज आपल्या टेलिग्राम चॅनलवर दिली होती आणि तिथं सांगितलं होतं की 34,700 ते 35,000 ही बँक निफ्टीची रेंज आहे. आणि मित्रांनो, ऑलमोस्ट ही रेंज जी आहे ते एंड ऑफ द डे पर्यंत मार्केटला ब्रेक करता आले नाही, मार्केटनं त्या रेंजमध्ये काय दिले फायनली क्लोजिंग दिले हे पहिल्या लक्षात घ्या. मित्रांनो, तुम्ही टेलिग्राम चॅनलला जॉईन केल्यानंतर फक्त कॉल घेऊन प्रॉफिट कमवू अशा अपेक्षा नाही, तुम्हाला त्याचबरोबर मार्केटची दिशा, मार्केटची दशा, मार्केटची रेंज, ऑप्शन बायर कुठं आहे, ऑप्शन सेलर कुठं आहे, ह्या देखील गोष्टी मी तुम्हाला टेलिग्राम चॅनलवरती सांगत असतो. मी जरी कॉल जरी नाही दिलं तरी मी जी इन्फॉर्मेशन तुम्हाला शेअर केलेली असते त्या इन्फॉर्मेशनच्या साह्याने देखील तुम्ही खूप काही डिसिजन जे आहेत ते ट्रेडिंगचे काय करू शकता त्या ठिकाणी मित्रांनो घेऊ शकता हे पहिल्यांदा लक्षात घ्या. आणि त्याचबरोबर मित्रांनो, मार्केट जर आज सकाळी 35,100 जर वर गेलं असतं तर ह्यूज अपसाईड मुवमेंट त्या ठिकाणी ओपन झाली. मित्रांनो, या ठिकाणी मी हा चार्ट जो आहे तो काय केला होता, मी तुम्हाला 12:30 आसपास 12:00 अगोदर काय केला होता शेअर केला होता. हा कितीला वाजता शेअर केला होता मित्रांनो, 10:32 मी हा चार्ट शेअर केला होता. आणि त्यावेळेला मी ही रेंज दिली होती मित्रांनो, ह्या रेंजच्या बाहेर जोपर्यंत मार्केट जात नाही तोपर्यंत आपल्याला ऑपॉर्च्युनिटी आहे. आणि ऑलमोस्ट मित्रांनो मार्केट ह्या रेंजच्या बाहेर दिवसभर गेलेला नाही हे वेळेला लक्षात. मित्रांनो, त्यानंतर मी बँक निफ्टी 34,800 पी 188 वरून बाय करायला सांगितलं होता, त्याचा 170 एसएल होता. मित्रांनो, आपला ह्याचा एसएल जो आहे तो काय झाला होता त्या ठिकाणी हिट झाला होता. त्यानंतर परत मित्रांनो मी बँक निफ्टी 34,500 सी 277 वरून बाय करायला सांगितलं होता,
ह्या ऍक्टिव्ह झाल्यानंतर मित्रांनो 277 ते 328 पर्यंत हाय तयार केला होता आणि हा हाय तयार केल्यानंतर आपण इथं काय केलं होतं, प्रॉफिट बुक केलं होतं, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. मित्रांनो त्यानंतर परत मी बँक निफ्टी 34,700 सीई जो आहे तो काय केला होता तुम्हाला त्या ठिकाणी बाय करायला सांगितलं. मित्रांनो हा जो तुम्ही 277 वरून सीई बाय करायला सांगितलं होता ह्या सीई मध्ये इतकी फास्ट मुव्हमेंट आली, इतकी फास्ट मुव्हमेंट आली की ऍक्टिव्ह मी टाकत असतो ना तुम्हाला 20 ते 30 सेकंद 40 सेकंद ऑलमोस्ट टाइम होता ऍक्टिव्ह असतो ना ऍड करत असतो ना बाय करतो, पण ऍक्टिव्ह झाल्या तो इतक्या स्पीडनं वरती गेला की त्यामुळे मी हा कॉल दिला होता आणि तुम्ही त्यात प्रॉफिट बुक केला असेल असं मी कन्सिडर करत नाही किंवा हे मी माझ्या अचीवमेंट पण मानलं, कारण खूप फास्ट मुव्हमेंट झाली होती त्यामुळे त्याच्यात विचार करण्यात अर्थ नाही. मित्रांनो त्यानंतर मी साधारणतः 1:08 जी रेंज आपली रेंज डिफाईन केली होती आपण मार्केटची, ही रेंज मार्केटनं ब्रेक केल्यानंतर एक मी कॉल जो आहे तो तुम्हाला दिला होता 34,700 सी 163 वरून बाय करायला सांगितलं होता. हा सीई टाकताना पण थोडा प्रॉब्लेम झाला होता, मी पहिल्यांदा 34,700 पीई 263 वरून बाय करा असं म्हटलं होतं, त्यानंतर मी सेम परत माझी चूक लक्षात आल्यानंतर मी 34,700 सी 263 वरून बाय करायला सांगितलं होतं तुम्हाला. परत काही लोकांनी मला लगेच मेसेज केला की सर इथं काहीतरी गडबड आहे, कारण का मी बऱ्याच वेळेला बऱ्याच स्ट्राईक प्राईस माझ्या वॉचलिस्टला ऍड असतात, ऑप्शनचे मी वेगवेगळ्या पद्धतीने त्या ठिकाणी काय करत असतो मित्रांनो बघत असतो, मग ह्या पार्श्वभूमीवर थोडं जम्बलिंग होत असतं, तुम्ही त्या ठिकाणी समजून घेतलं आणि आपण प्रॉपर टायमाला तरी देखील हा कॉल काय केला होता 34,700 सी 163 बाय केला, त्याचा स्टॉप लॉस आपला फक्त 150 होता 13 पॉईंटचा. त्यानंतर मित्रांनो ह्या ऑप्शननं जो हाय तयार केला होता हा 240 हाय तयार केला, म्हणजे इथं पण एक आपल्याला चांगला प्रॉफिट जो आहे तो ही रेंज ब्रेक झाल्यानंतर काय झाला होता त्या ठिकाणी झाला होता. म्हणजे थोडक्यात जर बघायचं झालं तर आज जे मी 4 कॉल दिले होते मित्रांनो त्यातला हा जो बँक निफ्टी 34,500 सी 277 वरून बाय करायला सांगितलं होता मी तो कॉल काय कन्सिडर करत नाही, पण मित्रांनो जे 2 कॉल आपले दिले होते एक 34,500 सी मध्ये तुम्हाला सकाळी 66 पॉईंटचा प्रॉफिट झाला, त्यानंतर 34,700 पी जो आहे दुपारा सी दुपारा 1 जो दिला होता त्याच्यामध्ये पण 77 पॉईंटची आपल्याला मुव्हमेंट मिळाले आणि एक आपला एसएल जो आहे तो 18 पॉईंटचा हिट झाला. हे पहिल्यांदा काय करत त्या ठिकाणी लक्षात घ्या, इथं 34,500 पण आपल्याला 50 पॉईंटची मुव्हमेंट मिळाले, पण मी ही कन्सिडर करत नाही कारण का त्याच्यामध्ये 1 ते 1.5 मिनिटामध्ये ही सगळी मुव्हमेंट आली होती त्यामुळे आपण ते कन्सिडर करत नाही त्याला सोडून. म्हणजे ऑलमोस्ट मित्रांनो तुमचा 3,000 आसपास जो आहे तो बऱ्याच लोकांनी प्रॉफिट जो आहे तो त्या ठिकाणी केलेला. मित्रांनो ह्या पार्श्वभूमीवर जर उद्या तुम्हाला फ्रायडेला बँक निफ्टीमध्ये ट्रेड करायचं असेल तर हा तुमचा ट्रेड कुठं बनतोय, कशा पद्धतीने बनतोय, कुठं बँक निफ्टीचा सपोर्ट आहे, कुठली एरिया बँक निफ्टीनं काय केलाय सध्या डिफाईन केलाय, ह्या गोष्टी तुम्हाला काय कराव्या लागतील मित्रांनो त्या ठिकाणी पहिल्यांदा बघाव्या लागतील. हे पहिल्यांदा लक्षात, आणि ह्या जर सर्व बाबी जर तुम्ही बघितल्या तर तिथं तुम्हाला मित्रांनो ट्रेड करायला खूप चान्स जो आहे तो मोठा त्या ठिकाणी येऊ शकतो. मित्रांनो आजचं बँक निफ्टीचं जे क्लोजिंग झालंय हे खूप महत्वाचं आहे. आज बँक निफ्टी मित्रांनो जो क्लोज झालाय 34,858 बँक निफ्टीचं काय झालंय या ठिकाणी आज क्लोजिंग झाले. आणि मित्रांनो तुम्ही जर बँक निफ्टीचा हा चार्ट जर बघितला तर या ठिकाणी आज बँक निफ्टी जो आहे तो सकाळी ओपन झाला होता 34,687 त्यानंतर बँक निफ्टीने हाय तयार केला 34,975 आणि आजचा बँक निफ्टीचा लो जो आहे तो 34,592 आहे. मग ह्या पार्श्वभूमीवर मित्रांनो तुम्हाला जर उद्या बँक निफ्टीमध्ये ट्रेड टाकायचं असेल तर एक जबरदस्त ट्रेड जो आहे तो तुमचा उद्या बँक निफ्टीमध्ये काय होऊ शकतो एका ठिकाणी बनू शकतो. मित्रांनो उद्या जर बँक निफ्टीमध्ये तुम्हाला ट्रेड टाकायचं असेल तर हा ट्रेड तुमचा कुठं बनणार आहे तर साधारणतः मित्रांनो जोपर्यंत उद्या देखील बँक निफ्टी 35,059 वरती जात नाही तोपर्यंत बँक निफ्टीमध्ये कॉल साईडला पोझिशन घेऊ नका. म्हणजे बँक निफ्टी जो आहे तो आपल्याला जर बाय करायचा असेल तर कुठं बाय करायचं तुम्हाला बँक निफ्टी, जोपर्यंत बँक निफ्टी 35,059 वरती जात नाही तोपर्यंत काय जरी झालं तर बँक निफ्टीमध्ये कॉल साईडला पोझिशन तुम्ही मित्रांनो त्या ठिकाणी घेऊ नका. आणि बँक निफ्टी जर ह्याच्या वरती निघाला तर डेफिनेटली मित्रांनो बँक निफ्टी तुम्हाला साधारणतः 35,400 त्या ठिकाणी टार्गेट देऊ शकतो. म्हणजे 35,408 तुम्हाला पहिलं टार्गेट त्या ठिकाणी बँक निफ्टीमध्ये भेटू शकतं आणि त्याच्या जर वर बँक निफ्टी निघाला तर जरूर मित्रांनो बँक निफ्टी 35,799 पर्यंत देखील काय होऊ शकतो त्या ठिकाणी जाऊ शकतो. हे पहिल्यांदा लक्षात घ्या 35,799 पर्यंत जो आहे तो बँक निफ्टी काय होऊ शकतो त्या ठिकाणी जाऊ शकतो. हे पहिल्यांदा म्हणजे हे टार्गेट 1 आणि टार्गेट 2 जे आहे ते बँक निफ्टीमध्ये काय असणार आहे अपसाईडला कॉल साईडला असणार आहे. कारण का उद्यापासून जुलै एक्सपायरी जी आहे ती काय होते सुरू होते आणि जुलै महिन्याच्या एक्सपायरीचा बेस जो आहे तो मार्केटला उद्या काय करायचा आहे तयार करायचा. ऑलरेडी जून महिन्याचा एक्सपायरीचा जो बेस आहे तो अजूनपर्यंत व्हायलेट झाला नाही, त्याचं व्हायलेशन झालेलं नाही, तोच बेस कंटिन्यू बँक निफ्टी पुढे करणं आपल्याला अपेक्षित आहे. आणि मित्रांनो बँक निफ्टीनं खूप जबरदस्त एवढं जबरदस्त बेस बिल्डिंग केलेलं आहे की बँक निफ्टीमध्ये एक जर टिगर आला पॉझिटिव्ह तर बँक निफ्टी किमान 2,500 ते 3,000 पॉईंट जो आहे तो ऍट अ टाइम वर जाण्यासाठी रेडी आहे. हे पहिल्यांदा लक्षात घ्या एवढी खतरनाक बेस बिल्डिंग जी आहे ते पाठीमागच्या काही दिवसापासून बँक निफ्टीने या ठिकाणी
मार्केटमध्ये केलेले आहेत. मित्रांनो, ह्या पार्श्वभूमीवर जर उद्या बँक निफ्टीला आपल्याला शॉर्ट करायचं असेल, पुट साईडला जर पोझिशन घ्यायचं असेल मार्केटमध्ये, तर ही पोझिशन कुठं भेटू शकते? तर मित्रांनो, उद्या जर बँक निफ्टीमध्ये तुम्हाला शॉर्ट साईडला पोझिशन घ्यायचं असेल पी साईडला, तर मित्रांनो जोपर्यंत उद्या बँक निफ्टी 34,644 च्या खाली जात नाही तोपर्यंत बँक निफ्टीला शॉर्ट करू नका. पहिली गोष्ट, बँक निफ्टी जो आहे तो तुम्हाला सेल करायचा. कुठून सेल करायचा? 34,644 च्या खाली सेल करायचा. ह्याच्या जर खाली तुम्ही सेल केलं ह्या रेंजच्या खाली, तर तुम्हाला मित्रांनो बँक निफ्टी मध्ये जे पहिलं टार्गेट आहे, हे पहिलं टार्गेट कुठपर्यंत भेटू शकतं? तर पहिलं टार्गेट मित्रांनो तुम्हाला उद्या बँक निफ्टी मध्ये भेटू शकतं. साधारणतः जर बघितलं तर बँक निफ्टी तुम्हाला मित्रांनो 34,384 पर्यंत जो आहे तो जाऊ शकतो. कुठं जाऊ शकतो? 34,384 पर्यंत बँक निफ्टी जाऊ शकतो. आणि त्याच्या खाली जर बँक निफ्टी निघाला तर पाठीमागच्या 2-3 दिवसापूर्वीचा जो लो तयार केला होता 33,927 पर्यंत देखील बँक निफ्टी काय होऊ शकतो, त्या ठिकाणी जाऊ शकतो. हे पहिल्यांदा 33,927 पर्यंत बँक निफ्टी जाऊ शकतो. हे पहिल्यांदा ह्या बँक निफ्टीच्या मित्रांनो महत्वाच्या रेंज आहेत. आणि ह्या महत्वाच्या रेंजवरती तुम्ही काय करा, त्या ठिकाणी मित्रांनो बँक निफ्टीमध्ये ट्रेडिंग करा. आणि मित्रांनो उद्या देखील बँक निफ्टी, उद्या फ्रायडे आहे आणि फ्रायडेला तर मार्केटमध्ये ट्रेडिंग करणं खूप चॅलेंजिंग असतं. हे पहिल्यांदा लक्षात घ्या. मिळाली मुवमेंट तर खूप मोठी मुवमेंट मिळते. जर मुवमेंट जर मिळाली नाही बँक निफ्टीमध्ये तर मोस्ट ऑफ टाइम बँक निफ्टी जो आहे तो काय करतो, स्वतःची रेंज जी आहे ते नॅरो करतो. आणि उद्या देखील मित्रांनो ही जी रेंज आहे कुठली, 35,059 ते डाऊन साईडला 34,700 हे 300 पॉईंटची रेंज आहे. आजचं मार्केट ज्या ठिकाणी क्लोज झालं तिथून वरती 100-125 पॉईंट आणि खाली 100-125 पॉईंट ह्या रेंज मध्ये मित्रांनो मार्केट बँक निफ्टी हा साईडवेज असणार आहे. हे पहिल्यांदा लक्षात घ्या. इथं प्रॉफिट कमवणं खूप चॅलेंजिंग असणार, कारण का बँक निफ्टी मध्ये मित्रांनो जोपर्यंत ऑप्शन सेलर लॉस मध्ये जात नाही, ऑप्शन सेलर मार्केटमधून जोपर्यंत बाहेर पडत नाही तोपर्यंत ऑप्शन बायर तर मार्केटमध्ये पैसा बनत नसतो. हे पहिल्यांदा लक्षात घ्या. तुम्ही ऑप्शन बाईंग करत असताना 15-20-25 पॉईंटची जरी मुवमेंट मिळवत असाल तरी देखील ते तुमचं खूप मोठं अचीवमेंट आहे, खूप मोठा पैसा मित्रांनो तुम्ही ते काय करू शकता, त्यातून तयार करू शकता. मित्रांनो तुम्हाला जर माझा हा प्रयत्न आवडत असेल, माझ्या व्हिडिओ आवडत असतील तर नक्की मित्रांनो लाईक करत चला, शेअर्स करत चला. जास्तीत जास्त तुमचं सोशल मीडिया हँडल जर असेल, तुम्ही ट्विटरवर असाल, फेसबुकवर असाल, व्हॉट्सअप ग्रुपमध्ये असाल किंवा टेलिग्राम चॅनलवर असाल कुठल्या, त्या टेलिग्राम चॅनलवर ह्या सर्व ठिकाणी आपला व्हिडिओ मित्रांनो जरूर एकदा शेअर करा. एक चांगलं दर्जेदार कंटेंट जे आहे ते लोकांपर्यंत पोहोचू द्या. मित्रांनो अजून एक तुम्हाला सर्वांना विनंती आहे की खूप लोकांना आपला टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे. मित्रांनो टेलिग्राम चॅनल जॉईन करण्यासाठी तुम्हाला साधं सिंपल युट्यूबच्या डिस्क्रिप्शन मध्ये जायचं आहे. तिथं जाऊन तुम्हाला झिरोदा किंवा अपस्टॉक मध्ये डिमॅट अकाउंट ओपन करायचं किंवा ऍलिस ब्ल्यू मध्ये पण देखील डिमॅट अकाउंट ओपन तुम्ही आमच्या लिंक मार्फत करू शकता. आणि अकाउंट ओपन झाल्यानंतर त्यामध्ये फंड ऍड करून आम्हाला सांगा, सर मी अकाउंट ओपन केलंय, मी तुम्हाला टेलिग्राम चॅनलमध्ये ऍड करतो. त्या अकाउंटला तुम्ही ट्रेडिंग करा आणि तुम्ही लाईफ टाईम काय करा ते मित्रांनो त्या ठिकाणी प्रॉफिट कमवत राहा. हे पहिल्यांदा लक्षात घ्या. एकही रुपया तुमच्याकडून कॉस्ट घेतला जाणार नाही. आणि मित्रांनो आपलं सर्वात महत्वाचं वैशिष्ट्य आपण 15-20 पॉईंटच्या वरती एसएल घेत नाही. तुम्ही मित्रांनो लॉस कंट्रोल करायला शिका, तुम्हाला प्रॉफिट मार्केट ऑटोमॅटिक देता येईल. आणि आपल्या मित्रांनो एंट्र्यात असं असतात की तुमचा एसएल जरी 15-20 पॉईंटचा माझा एसएल हिट झाला तरी तो एसएल हिट व्हायला 7-8-8-10-15-15 मिनिटं लागतात. हे पहिल्यांदा लक्षात घ्या. अशा ठिकाणी आपण एंट्री एक्झॅक्ट काय केलेली असते त्या ठिकाणी घेतलेली असते. हे पहिल्यांदा लक्षात घ्या. त्यामुळं तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. धन्यवाद. थँक्यू.